हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रयत शिक्षण संस्थेच्या वतीने घेतली जाणारी RTS म्हणजेच रयत प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 7वी या स्पर्धा परीक्षेसाठी जे वेगवेगळे विषय आहेत त्यापैकी मराठी विषयाशी संबंधित कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्याचा सराव आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण करूया. त्या व्हिडिओमध्ये मराठी विषयाशी संबंधित प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात याचा अंदाज यावा म्हणून हा व्हिडिओ आपण तयार करतोय. या पद्धतीच्या आणखी प्रश्नांचा किंवा आणखी अभ्यास आपण करावा म्हणजे त्या परीक्षेची आपली तयारी होईल. हेच प्रश्न परीक्षेला असतील असं नाही, फक्त आपल्याला त्या परीक्षेचा अंदाज यावा, त्या परीक्षेमध्ये मराठी विषयाशी संबंधित प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात हा अंदाज यावा म्हणून हा व्हिडिओ. तर त्यामध्ये काही प्रश्नांचा आपण समावेश करू. या स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी सोडून इतरही विषय जसे की इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र आणि सामान्य ज्ञान या विषयावर सुद्धा आधारित प्रश्न विचारलेले असतात. त्या विषयाशी संबंधित जे सराव प्रश्न आहेत त्यांचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तीही नंतर चेकआउट करा. तर आपण सुरू करूया मराठी विषयाशी संबंधित सराव प्रश्न. तर हा पहिला प्रश्न, शुचिर्भूत हा शब्द किती अक्षरी आहे? त्यासाठी चार पर्याय दिलेत, 9, 5, 4 कि 6. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4. शुचिर्भूत हा 4 अक्षरी शब्द आहे. दुसरा प्रश्न, पुढील पैकी कंठता लव्य वर्णांची जोडी ओळखा. चार पर्याय जे दिलेले आहेत त्यामध्ये कोणत्या पर्यायामधील वर्ण हे कंठता लव्य आहे असा हा प्रश्न आहे. पहिला पर्याय ओ आणि औ, दुसरा उ आणि ऊ, तिसरा ग घ आणि चौथा ए आणि ऐ. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ए आणि ऐ हे वर्ण कंठता लव्य आहे. पुढचा प्रश्न, संक्षिप्त या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार पुढील पैकी कोणत्या शब्दात होतो? चार पर्याय त्याच्यासाठी दिलेले आहेत, संगणक, संधान, संमती आणि संशय. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संगणक. या शब्दामधील अनुस्वाराचा उच्चार संक्षिप्त या शब्दातील अनुस्वाराच्या उच्चाराप्रमाणे होतो. पुढचा प्रश्न, पुढील पैकी धातू साधित विशेषण कोणते? वासरे, हसरे, पाखरे कि लेकरे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हसरे हे धातू साधित विशेषण. पुढचा प्रश्न, गजक अंधारी या पाठाचे लेखक कोण आहेत? चार पर्याय त्याच्यासाठी दिलेत, दत्तात्रय वीरकर, कुसुमाग्रज, अशोक मानकर कि सुभाष किन्होळकर? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अशोक मानकर. अशोक मानकर हे गजक अंधारी या पाठाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, टिंबटिंब दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करा. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी खालीलपैकी कोणता शब्द असायला पाहिजे असा हा प्रश्न. पहिला पर्याय दिला आहे थोडी, दुसरा हजार, तिसरा पर्याय लाख आणि चौथा पै. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा ही म्हण त्या अर्थाची पूर्ण होईल जर रिकाम्या जागी आपण पै हा शब्द वापरला तर. पुढचा प्रश्न, पुढील शब्दाची विभक्ती ओळखा. शब्द दिलाय गावी, तर ही तृतीया विभक्ती आहे, चतुर्थी, पंचमी कि सप्तमी असा हा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सप्तमी विभक्ती. पुढचा प्रश्न, नदीच्या काठाने गावे वसतात यापैकी अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा असा हा प्रश्न आहे. आणि हा अधोरेखित शब्द आहे काठाने. त्यासाठी चार पर्याय दिलेत, करण, कर्म, संप्रदान आणि अधिकरण. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अधिकरण. पुढचा प्रश्न, पुढील पैकी तत्सम शब्द ओळखा. चार पर्याय, त्यातला पहिला खंत, दंत, संगत कि मऊ. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दंत. पुढचा प्रश्न, योग्य अर्थाचा वाक्प्रचार निवडा. हट्ट धरून बसणे, त्यासाठी चार पर्याय दिले, तातखिळी बसणे, धरणे धरून बसणे, तोंडाला पाणी सुटणे, दात धरणे. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, धरणे धरून बसणे. तर हट्ट धरून बसणे हा अर्थ आहे धरणे धरून बसणे या वाक्प्रचाराचा.